माध्यमातून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला आणि या देशाला एक आजच्या विधिमंडळाचं कामकाज महाराष्ट्रात चालू असताना काळा दिवस विधिमंडळाचा मानावा लागेल, कारण देशाच्या पार्लमेंटेरियन हिस्ट्रीमध्ये कधीही कुठल्याही पक्षाच्या प्रमुख विरोधी पक्षाच्या गट नेत्याला निलंबित केलेलं नाही, पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी निलंबन केलंय, सरकार याच्यातनं किती भिलंय हेच समोर आपल्या येत आहे, ते आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जावं.